सलामीवीर लोकेश राहुलनं दमदार शतक ठोकलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलनं शतक ठोकलंय. भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल यानं आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दमदार शतक ठोकलं. मयंक अग्रवालच्या साथीनं लोकेश राहुलनं डाव सुरू केला होता. मयंक अर्धशतकानंतर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर अनुभवी चेतेश्वर पुजाराही शून्यावर बाद झाला, पण कर्णधार विराट कोहलीनं राहुलला चांगली साथ दिली, त्यामुळे लोकेश राहुलनं 218 चेंडूत आपलं सातवं कसोटी शतक झळकावलेलं आहे. कसोटी संघाचे उपकर्णधार पद मिळाल्यानंतर त्याचं हे पहिलं शतक ठरलं. तसंच भारताबाहेरचं हे त्याचं सहावं शतक आहे.